हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आत्ता दहावी गणितावर चर्चा करतोय गणित भाग दोन वर चर्चा करतोय आणि गणित भाग दोन मधला सराव संच चार पॉइंट एक वरती बघतोय पहिलं प्रकरण चौथं प्रकरण जे आहे बहुमितिक रचना त्यामधला सराव संच चार पॉईंट एक आपण पाहतोय तर या सराव संचामध्ये मध्ये मित्रांनो एकूण चार गणित आहेत तर त्या चार गणित जे आहेत ते आपण कशी सोडवायची ते बघूयात त्या चार गणितामध्ये पहिला प्रश्न आणि जो दुसरा दुस तिसरा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याची जी एक पद्धत आहे ती वेगळी आहे आणि त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दुसरा आणि चौथा याच्यासाठी एक वेगळी मेथड आहे तर दोन वेगळ्या मेथडचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तर आपण काय करू या दोन मेथडचा वापर करत असताना सगळ्यात अगोदर आपण काय करू पहिला आणि तिसरा प्रश्न बघू कारण हे दोन्ही प्रश्न एकाच प्रकारचे आहेत ओके आणि त्याचबरोबर नंतर मग आपण दुसरा आणि चौथा प्रश्न बघूया तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय की त्रिकोण ए बी सी आणि एल एम एन हे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहे आता एक ऑब्झर्वेशन जर केलं तर ए बी सी आणि एल एम एन या दोघांमध्ये कॉमन पॉईंट काहीच नाही आहे ए बी सी आणि ते एल एम एन तीनही वेगवेगळे पॉईंट आहे पण जर आपण प्रश्न क्रमांक चौथा बघितला बग बघा चौथा चौथ्यामध्ये ए ए, 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 ए ए कॉमन आहे ए एम टी ए एच ई म्हणजे ए ए कॉमन आहे म्हणजे पहिल्या प्रश्नात आणि चौथ्या प्रश्नामध्ये आणि तसं बघितलं तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये पण फरक आहे आपण दुसरा प्रश्न कुठे आपण जरा शोधू त्याला बघा हा तिसरा घेतलाय मी आणि हा दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये पी क्यू आर आणि एल टी आर आर कॉमन आहे तसं इथं सी आणि एल एम एन मध्ये काहीच कॉमन नाही आहे म्हणजे हा जर आर कॉमन असेल एखादा बिंदू तर आपल्याला सोडवण्याची एक पद्धत आहे आणि कॉमन नसताना सोडवण्याची दुसरी पद्धत आहे तर आपण कॉमन नसताना कसं सोडवायचं ही जी दुसरी पद्धत तर आपन या ठीकान या तर 5 .5 आहे तर ती आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर त्रिकोण ए बी सी असा काढा की ए बी बरोबर पाच पॉईंट पाच आहे बी सी सहा आहे सी ए चार पॉईंट पाच आहे आणि बी सी छेद एम एन बरोबर पाच छेद चार आहे तर त्रिकोण ए बी सी आणि एल काढा म्हणजे आपल्याला त्रिकोण ए बी सीच्या सगळ्या बाजूंची मापं दिल्यात ओके परंतु त्यावरून एन काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सीची जी मापं दिली आहेत बाजूंची त्याच्या आधारावरती आपण त्रिकोण एनची मापं काढायची आणि एनची मापं आली की नंतर मग आपण तो त्रिकोण दोन्ही त्रिकोण काढू शकतो आता बघा त्रिकोण ए बी सीचा जर विचार केला त्रिकोण ए बी सीमध्ये ओके या त्रिकोण ए बी सीमध्ये काय बाबा ए बी बरोबर पाच पॉईंट पाच सेमी ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला बी सी बरोबर सहा सेमी दिलं आहे ओके आणि त्याचबरोबर आपल्याला सी ए म्हणजे ए सी बरोबर चार पॉईंट पाच सेमी दिले आहे ओके तीन बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला बी सी छेद एम एन बरोबर आपल्याला पाच छेद चार दिलेले आहे बी सी आणि एम एन यांचं गुणोत्तर पाच छेद चार A, B, C, L, M, N, तर याच्या आधारावरती आपण एल एम एन काढू बघा दोन त्रिकोण समरूप त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन हे दोन त्रिकोण समरूप आहेत आता समरूप त्रिकोण असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण काय करू बाबा ए बी छेद एल एम बरं का ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी म्हणजे सी ए सी ए म्हणजेच ए सी छेद एम एन तर ही गुणोत्तर कशी सारखी आहेत कारण इथं लिहू शकतो आपण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत त्या कशा असतात मस्त असतात काय प्रमाणात असतात समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण या ठिकाणी ही गुणोत्तर लिहिली ए बी छेद एल एम बी सी छेद एम एन आणि ए सी छेद एम एन बी सी छेद एम एन आणि ए सी छेद एल एन ए बरं का इथं चुकून एम एन लिहिलं तिथे एल पाहिजे एल एन ठीक आहे आता याच्यात आपण काय करू तिन्ही बाजू आता बघा बी सी छेद एम एनचं जे गुणोत्तर आहे ते पाचशे चार आहे ठीक आहे याचा अर्थ या सगळ्यांचं गुणोत्तर बी सी छेद एम एनचं गुणोत्तर पाचशे चार ना म्हणजे या तिघांचे गुणोत्तर सारखे आहेत म्हणजे तिघांचं गुणोत्तर पाचशे चार असणार आहे म्हणून आपण लिहू शकतो ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी छेद एल एन बरोबर किती छेद चार याचं कारण असं आहे की बाबा बी सी छेद एम एन बरोबर छेद चार आहे म्हणून सगळ्यांची गुणोत्तरं पाचशे चार ठीक आहे आता ज्या काही किमती आपल्याला माहिती आहेत त्या किमती आपण इथं टाकूयात पहिली किंमत काय बाबा ए बीची किंमत माहिती आहे बाबा ए बी किती पाच पॉईंट पाच म्हणून पाच पॉईंट पाच भागीले एल एम आपल्या जागेवर बरोबर बी सी किती आहे बाबा माझ्याकडे बी सी किती बी सी बी सी बी सी सहा आहे भागिले एम एन आपल्या जागेवर आणि ए सी किती बाबा ए सी मला दिली आहे कुठे गेलं चार पॉईंट पाच आहे भागिले एल एन आपल्या जागेवर बरोबर किती पाच छेद चार हे गुणोत्तर आहे आता बघा याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, का 55, 5. 5, बर बर पाच छेद पाच भागिल पाच पॉईंट पाच भागिले एल एम बरोबर पाच छेद चार होईल ठीक आहे त्याच्यानंतर पलीकडं दुसरीकडे काय होईल बाबा सहा भागिले एम एन बरोबर पाचशे चार तुम्ही लिहू शकता आणि तिसऱ्या बाजूला चार पॉईंट पाच भागिले एल एन बरोबर पाचशे चार होऊ शकतं असं आपण लिहू शकतो म्हणजे पाच पॉईंट पाच भागिले एल एम बरोबर पाचशे चार सहा छेद एम एन बरोबर पाचशे चार पाँच चार पॉईंट पाच छेद एल एन बरोबर पाचशे चार तर अशा प्रकारे ही गुणोत्तर सारखी आहे म्हणून आपण हे लिहिलं आता तिरखज गुणाकार एल एम गुणिले पाच पाच एल एम आणि पाच पॉईंट पाच गुणिले चार जर आपण केलं तर किती येतं बावीस येतं बघा लक्षात घ्या पाच पॉईंट पाच गुणिले चार करा बावीस येतं तर अगोदर एल एम काढू एल एम बरोबर बावीस भागिले पाच मग एल एम किती आली बावीसला जर आपण पाचाने भाग लावला तर आपल्याकडे किती येतं पाच चोकवीस आणि पाच चोकवीस चार पॉईंट चार एल एम बरोबर किती चार पॉईंट चार सेंटीमीटर आपल्याला एल एम मिळणार आहे तर अशा प्रकारे एल एम चार पॉईंट चार सेंटीमीटर काढू शकतो बघा नीट बघा थिरकंच गुणाकार केला पाच गुणिले एल एम पाच एल एम आणि चार गुणिले पाच पॉईंट पाच केलं की बावीस येतं आणि त्याचबरोबर पाच गुणिले इकडाले भागिले बावीसला जर पाचाने भाग लावला तर आपल्याला चार पॉईंट चार उत्तर येतं बघा पाचशे एकवीस पाचशे एकवीस चार पॉईंट चार येतं आता इथं तिरकस गुणाकार परत पाच गुणिले एम एन पाच एम एन चार स चोवीस मग एम एन बरोबर चोवीस पाच गुणिले इकडाले भागिले मग एम एन बरोबर जर का पाचाने चोवीसला भाग लावला तर पाच चोकवीस पाचशे अठ्ठेचाळीस चार पॉईंट आठ सेंटीमीटर येईल मी इथं सेंटीमीटर लिहित नाही कारण जागा कमी आहे एम एन किती चार पॉईंट आठ ठीक आहे परत एकदा बघा साई चौक चोवीस आले पाच गुणिले एम एन पाच एम एन पाच गुणिले पलीकडे गेले भागिले चोवीसला जर आपण पाचाने भाग लावला तर आपल्याकडे चार पॉईंट आठ येतं ठीक आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे समजलं पाहिजे आता इथं परत आता इथं तिरखंच गुणाकार करू पाच गुणिले एल एन पाच एल एन आणि साडेचार गुणिले किती चार किती येतं अठरा येतं चार पॉईंट पाच गुणिले चार हा गुणाकार तुम्ही बाजूला थोडासा करा आपल्याला किती येईल अठरा येईल मग एलेएन बरोबर किती आलं अठरा आपल्या जागेवर पाच गुणिले इकडे आले भागिले मग एलेन बरोबर अठराला ने जर तुम्ही भाग लावला प्रकारे अठरा भागीले जर पाच केलं तर त्रिक पंधरा अठरातून पंधरा गेले तीन इथे घेतला शूट पॉईंट इथे घेतला पोर घेतला पॉईंट खाली दिला शून्य आणि पास सक्तीस म्हणजे तीन पॉईंट सहा आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येऊ शकतं सॉरी पाच सत्तीस बरं तीन पॉईंट सहा या ठिकाणी आपल्याला उत्तर येऊ शकतं जर आपण अठराला पाचाने भाग लावला तर ओके बघा परत एकदा लक्षात घ्या पाच त्रिक पंधराचे तीन हच्चालाला सॉरी पाच त्रिक भाग आहे तर त्रिक पंधरा अठरातून पंधरा गेले तीन वर घेतला पॉईंट खाली घेतला शून्य आणि पाच सत्तीस तीन पॉईंट सहा सेंटीमीटर येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलं की हे दोन त्रिकोण अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी की दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू काढल्या म्हणजे आता त्रिकोण एलेमेनच्या बाजू आलेल्या आहेत आणि ए बी सीच्या बाजू ऑलरेडी तुमच्याकडे दिल्यात ए बी पाच पॉईंट पाच बी सी सहा सेमी आणि सी ए चार पॉईंट पाच आता तुम्ही काय करू शकता आकृती काढू शकता दोन आकृत्या या ठिकाणी आपल्याला काढायच्या आहेत तर त्या दोन्ही आकृत्या आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूयात पहिला त्रिकोण ए बी सीची आकृती काढू आणि मग आपण काय करू दुसरा जो त्रिकोण आहे त्या दुसऱ्या त्रिकोणाची आकृती या ठिकाणी आपण काढायला घेऊयात पहिलं त्रिकोण ए बी सी तर बाजूलाच काढू आपण आहे जागा तर बघा त्रिकोण ए बी सीमध्ये पहिले आपण ए बी सी काढू आकृती मग त्रिकोण ए बी सीमध्ये लिहू काय दिले बाबा ए बी सीमध्ये ए बी बरोबर पाच पॉईंट पाच ए बी बरोबर पाच पॉईंट पाच बी सी बरोबर सहा आणि त्याचबरोबर सी ए बरोबर चार मी तर सेमी वगैरे नाही लिहिलं कारण जागा कमी आहे त्याच्यामुळं आता पहिला ए बी सी पहिली गोष्ट काय करा कच्ची आकृती कधीसुद्धा काढून घ्या ओके पहिली कधीही कच्ची आकृती काढायची तर कच्ची आकृती आपण या ठिकाणी थोडी छोटीशाची काढून घेऊ बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक पाया घ्या बी सी समजा इथं घेतला ए इथं घेतला बी इथं घेतला सी ए बी सी काढताना बी सी किती सहा ओके सी ए किती म्हणजे ए सी चार आणि ए बी किती पाच पॉईंट पाच पहिलं काय करायचं माहिती आहे का एक सहा सेंटीमीटर आपल्याला काय करायचं अंतर घ्यायचं पाया काढू पहिला पाया सहा सेंटीमीटर इथून असा घ्या अशा प्रकारे मस्त सहा सेंटीमीटर हे बघा इथं आपला शून्य शून्य असतो हां शून्यापासून असा सहा सेंटीपर्यंत व्यवस्थ सेंटीमीटरपर्यंत व्यवस्थित काढू हे बघा असा सहा सेंटीमीटर हा <ifa ships> ता 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 पाया काढला रे काढला की लगेच त्याला नाव देऊन टाकायचं काय बाबा इथं पाया काय आहे बाबा बी आणि सी आहे किती सेंटीमीटर सहा सेंटीमीटर काढला आता त्याच्यानंतर मला काय करायचं आहे ए बी किती पाच पॉईंट पाच आहे आता इथं जर नीट आपण केला नीट विचार केला तर ए बी किती पाच पॉईंट पाच आपण थोडं वाटलं असतं या ठिकाणी झूम पण करू शकतो ठीक आहे आपण असं ठेवू ठीक आहे असंच करूयात काय प्रॉब्लेम नाही झूम करू थोडासा म्हणजे व्यवस्थित दिसेल बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की हा जो बी सी किती आहे सहा सेंटीमीटर आहे आता ए बी किती माझ्याकडे दिला आहे पाच पॉईंट पाच आहे ए बी पाच पॉईंट पाच मग मी काय करणार आहे कंपासमध्ये पाच पॉईंट पाच अंतर घ्यायचं कंपासमध्ये किती घ्यायचं पाच पॉईंट पाच सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं ठीक आहे ह्याच्यातून घ्यायचं इथून मोजायचं पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आणि ते अंतर मोजल्यानंतर इथं बीपासून बीवर कंपासचं टोक ठेवायचं कारण बी ए पाच पॉईंट पाच आणि बीवर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा मस्त मारला कंस आता हा कंस मारल्यावर आपण काय करायचं ए सी चार आहे मग चार सेंटीमीटर अंतर असं कंपासमध्ये इथून चार सेंटीमीटरपर्यंत अंतर मोजायचं आणि सीवर कंपासचं टोक ठेवून अशा प्रकारे कंस मारायचा हा कंस मारल्यानंतर आपल्याला इथं जो पॉईंट मिळणार आहे त्या पॉइंटला मी नाव देतो ए ओके हा ए पॉईंट मिळाला आता हा ए बीला जोडा ए बी ला जोडल्यानंतर ए बी किती बाबा पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मग इथं ना इथं लिहून घ्या पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आणि नंतर काय करा ए सीला जोडा ए सी हा अशा प्रकारे आपण काय करू ए सीला जोडू ए सीला जोडल्यानंतर ए सी किती बाबा चार सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपला काय होऊ शकतो हा जो त्रिकोण ए बी सी जो आहे तो त्रिकोण ए बी सी आपण काढू शकतो आता त्रिकोण सी झाल्यानंतर पुढचा जो आपला दुसरा त्रिकोण आहे तो आता या ठिकाणी आपण काढायला घेऊ दुसरा त्रिकोण काढू आपण दुसरा त्रिकोण कोणता आपला ए बी सी नंतर त्रिकोण एलेमेन मग इथं लिहू त्रिकोण एल एम एन मध्ये ठीक आहे एन मध्ये या एन मध्ये ह्या बाजू दिल्यात एक दोन तीन तिघांना लिहून घ्या एल एम बरोबर किती चार पॉइंट चार मी सेमी वगैरे लिहत नाही बरं का एम एन बरोबर किती चार पॉईंट आठ आणि एल एन बरोबर किती तीन पॉईंट सहा सेंटीमीटर वगैरे तुम्ही लिहा माझ्याकडे आपल्याकडे आपल्याकडं जागा जा कमी म्हणून आपण असं लग्न केलं इथं आता पुढेच आपण जर बघितलं पुढे काय करू सगळ्यात पहिली गोष्ट कच्ची आकृती काढून घेऊ मस्त अशीच मग अशी काढली होती तशीच एक घ्या पाया एम एन समजा पाया घेतला एम आणि एन पाया घेतला आणि इथं एल एन लिहिला एल एम एन यम एन, एन किती चार पॉईंट आठ ओके एलियम किती एल एम जो आहे तो चार पॉईंट चार आणि हा किती बाबा तीन पॉईंट सहा सगळ्यात पहिली गोष्ट पायाकडे जायचं आपण पाया पाया जो आहे तो आपण काढू पाया किती बाबा चार पॉईंट आठ मग इथून अशा प्रकारे मस्त चार पॉईंट आठ सेंटीमीटरचा पाया काढून घेऊ पाचला दोन कमी काढला चार पॉईंट आठ सेंटीमीटर काय पाया काढला इथं पॉईंट दिला नाव दिलं एम एन एम आणि एन देऊन टाकलं चार पॉईंट आठ सेंटीमीटर लिहून टाकलं आता पुढं काय करायचं आपल्याला हा जो एल एम जो आहे तो चार पॉईंट चार आहे ओके चार पॉईंट चार म्हणजे कंपासमध्ये आता किती अंतर घ्यायचं चार पॉईंट चार सेंटीमीटरचं अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे मग अशा प्रकारे इथून चार पॉईंट चार सेंटीमीटर अंतर घेऊ आपण चार पॉईंट चार शेमी अंतर घेऊ असं ओके चार पॉईंट चार सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा मारला आणि त्याच्यानंतर एल एन तीन पॉईंट सहा मग कंपासमध्ये तीन पॉईंट सहा सेंटीमीटर अंतर घ्यायचं तीन पॉईंट सहा सेंटीमीटरचं अंतर घेऊन एक कंस मारायचा तो एनवर ठेवून एनवर ठेवून कौंच मारायचा कारण काय एन एल तीन पॉईंट सहा आहे आणि या दोघांना मस्तपैकी तसं आपण काय करू जोडून काढू जोडून नका काढू जोडून काढा आणि हा जो पॉईंट त्याला आपण एल नाव द्यायचं आणि एल एमला जोडायचं आणि त्याचबरोबर एल एनलासुद्धा जोडून टाकायचं हा आपल्याला तीन पॉईंट सहा हा आपल्याला चार पॉईंट चार तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या दोन्ही आकृत्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि हा प्रश्न जो आहे तो आपला झालेला आहे तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण सोडू शकतो तर या प्रकारचे प्रश्न जर आपण बघायला गेलं तर सोपे आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळायला काय हरकत नाही आहेत कारण इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात या प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्याच्यामुळे यांची तयारी आपल्याला चांगली करायची आहे हा आता पहिला प्रश्न झाला याच्यानंतर आपण काय करू दुसरा जो प्रश्न आहे आपला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात कुठे गेला रे बाबा दुसरा प्रश्न आपला हे बघा तिसरा प्रश्न कारण पहिला आणि तिसरा सारखा आहे ना म्हणून आपण काय करू याच्यानंतर डायरेक्टली प्रश्न क्रमांक आपण हा जो तिसरा आहे या तिसऱ्याकडं वळू आणि मग दुसरा आणि जो काही चौथा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण तिकडं आपण जाऊयात ओके आता हा प्रश्न पण सेमच तसा करायचा आता याच्यात काय दिलं आहे बाबा आपल्याला त्रिकोण आर एस टी आणि वाय झेड आर एस टीची मापं दिले आहेत आर ए एस दिलं आहे आर एस टी दिलं आहे एस टी दिलं आहे ओके आणि आर ए एस एक्स वाय गुणोत्तर दिलं आहे तीनशेत पाच तर आर एस टी आणि एक्स वाय झेड हे दोन त्रिकोण काढायचे आहेत तर मी तुरु सुरुवातीला लिहितो बाबा त्रिकोण आर एस टीमध्ये ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहू आर एस टीमध्ये याच्यात आपल्याला दिलेलं आहे आर एस चार पॉईंट पाच इथं मी लिहितो आर एस बरोबर चार पॉईंट पाच आर एस बरोबर चार पॉईंट पाच त्याच्यानंतर कोन यस कोण यस बरोबर किती दिलं आहे चाळीस अंश आणि त्याच्यानंतर यस टी बरोबर किती दिलं आहे पाच पॉईंट सात दिलेलं आहे ठीक आहे आपण इथं काय करू याचे दोन भाग करू एका बाजूला आकृती काढू एका बाजूला कॅल्क्युलेशन करू अशा प्रकारे दोन भाग करून टाकू डॉक्याला तापच नको आहे की नाही ही आहे बघा असं झालं दोन भाग या आता याच्यात काय करू आपण बघा या ठिकाणी आर एस टी झालं हे सगळं लिहिलं आता आपल्याला जे गुणोत्तर दिलं आहे आर एस छेद एक्स वाय बरं का इथं लिहू वाटतं आर ए एस छेद एक्स वाय हे जे गुणोत्तर आहे ते तीन छेद पाच दिलेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आर एस टीच्या बाजू दिल्यात आणि एक्स वाय झेडच्या बाजू काढायच्यात दोन त्रिकोण समोरूप आहेत त्रिकोण आर एस टी समोरूप त्रिकोण एक्स वाय झेड हे दोन्ही त्रिकोण आर एस टी आणि एक्स वाय झेड एकमेकांना समोरूप आहेत आता त्याच्यामुळं आपण तिन्ही बाजू आता इथं आर एस आणि एस टीचा विचार केला आहे आणि इथं एक्स वाय वगैरे आर ए एस एस टीचा विचार केला मग तीन लिहिल्यात ठीक आहे तिन्ही बाजू लिहू आर एस छेड एक्स वाय बरोबर एस टी भागीले वाय झेड आणि बरोबर आर टी भागिले एक्स झेड ओके कारण काय बाबा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मी शॉर्टकटमध्ये लिहिलं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात आता आर एस छेद एक्स वाय आर एस किती दिले बाबा चार पॉईंट पाच लिहून टाका भागीले एक्स वाय किती बाबा काढायचे आपल्याला त्याचप्रमाणे एस टी एस टी कुठे किती दिले पाच पॉईंट सात आहे आणि वाय झेड आपल्याला काढायचे बर का आर टी काय दिली नाही आणि काढायची नाही त्याच्यामुळे काय संबंध नाही आता बरोबर हे सगळं गुणोत्तर किती तीनशेत पाच असणार हे सगळं गुणोत्तर किती असणार तीनशेत पाच असणार हे आपल्याला माहिती आहे कारण काय बाबा या ठिकाणी लिहिलं आहे आर एस छेद आर एस छेद एक्स वाय बरोबर छेद पाच म्हणजे हे सगळी गुणोत्तर सारखे असतात आता आपण काय करू इथं सोडवायला घेऊयात आता एक्स वाय आणि वाय झेड आपल्याला या ठिकाणी निघू शकतं मग आपण या ठिकाणी काय करू इथं लिहू असं चार पॉईंट पाच भागिले एक्स वाय बरोबर तीन छेद पाच आणि पलीकडं आपण लिहू पाच पॉईंट सात भागिले वाय झेड बरोबर तीन छेद पाच तिरकस गुणाकार तीन गुणिले एक्स वाय तीन एक्स वाय बरोबर पाच गुणिले चार पॉईंट पाच असं लिहू तीन गुणिले पलीकडे गेले भागिले एक्स वाय बरोबर पाच गुणिले चार पॉईंट पाच भागिले तीन आता तिनाने काय होतं माहिती आहे का एक्स वाय बरोबर तीनाने पंचेचाळीसला भाग जातो पाच गुणिले पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे इथे एक पॉईंट पाच आला मग एक्स वाय बरोबर किती पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे सात पॉईंट पाच म्हणजे तुमचा एक्स वाय किती आला सात पॉईंट पाच सेंटीमीटर वगैरे आता वाय झेड किती येईल इथं परत गुणाकार तीन गुणिले झेड तीन वाय झेड बरोबर पाच पॉईंट सात गुणिले पाच या, या ठिकाणी आला ठीक आहे आता तीन गुणिले पलीकडे गेला भागिले वाय झेड बरोबर पाच पॉईंट सात गुणिले पाच भागिले तीन तीन आणि पाच पॉईंट सातला भाग जाऊ शकतो किती एकोणीस त्रिक सत्तावन्न येतात आपल्याकडे किती एकोणीस त्रिक सत्तावन सत्तावन्न म्हणजे एक पॉईंट नऊ आला गुणिले पाच मग वाय झेड बरोबर किती आपल्याकडे एक एक पॉईंट नऊ गुणिले जर पाच घे केलं तर किती होतं एकोणीस गुणिले पाच किती पंच्याण्णव येतं बघा नवा पाच पंचेचाळीसचे पाच चल आले चार पाच एके पाच आणि चार नऊ नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर वगैरे येऊ शकतं वाय झेड बरोबर नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर ठीक आहे आता यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक कोण पण दिला आहे कुठला कोण दिला आहे कोण यसचं माप या ठिकाणी दिलेलं आहे ओके कोण यसचं माप आपल्याला या ठिकाणी किती दिलं आहे प चाळीस अंश आता कोण यस एकरूप कोण कोण यस जो मधला आहे त्याला एकरूप कोण का आहे वाय आहे कारण समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात म्हणून कोण यस एकरूप कोण वाय बरोबर परंतु परंतु इथं तू आहे बरं का कोण यस बरोबर किती अंश आहे चाळीस अंश आहे म्हणून कोण वाय सुद्धा किती आला चाळीस अंश आला कोण वायचं मापसुद्धा आपल्याकडे या ठिकाणी चाळीस अंश आला ठीक आहे आता आपण काय करू आकृत्या काढायला घेऊयात म्हणजे आता बघा हा जो त्रिकोण एक्स वाय झेड आहे त्या एक्स वाय झेडच्या दोन बाजू आणि एका कोणाचं माप आलं म्हणजे तुम्ही आता तो त्रिकोण काढू शकता दोन बाजू आणि एका कोणाचं माप आलं की आपल्याला तो त्रिकोण जो आहे तो काढता येतो आता आपण प्रत्यक्षामध्ये हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण काढण्याचा प्रयत्न करू दोन्ही त्रिकोण आपण काढून घेऊयात ठीक आहे बघा पहिली गोष्ट पहिला त्रिकोण आहे आर एस टी ज्याची मापं दिलेत त्याला आपण काढू त्रिकोण आर एस टीमध्ये काय काय दिलं ते घेऊ आर एस बरोबर चार पॉईंट पाच सेमी वगैरे दिले कोण यस बरोबर चाळीस अंश आणि यस टी बरोबर पाच पॉईंट सात सेंटीमीटर वगैरे तर पहिली मस्त कच्ची आकृती काढून घेऊ आपण कच्च्या आकृती काढायची आणि मग पुढं जायचं तर कच्च्या आकृतीमध्ये आपण काय करू त्रिकोण काढू मस्त थोडंसं झुमकरू वाटलं असतं म्हणजे जरा दिसन सगळ्यांना व्यवस्थित हां ओके बघा या ठिकाणी हा कच्च्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं अशा प्रकारे कच्ची आकृती आपण काढू याच्यामध्ये कोण यस ज्याचं माप दिलं आहे त्याला खाली लिहू कोणाच्या मापाला जो चाळीस अंश दिला आहे आपण असं समजू आणि मग एस टी लिहा एस टी लिहा इथं किती एस टी किती पाच पॉईंट सात आहे आणि मग पुढे जो आहे तो आर आणि आर एस जो आहे आर एस चार पॉईंट पाच आहे ठीक आहे मग आता आपण आकृती काढायला घेऊ पहिला पाया काढा पाया काय पाच पॉईंट सात सेंटीमीटरचा पहिला आपला हो, पाया पाच पॉईंट सात सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी काढून घेऊ पाच आणि इथं पॉईंट सहा सात ठीक आहे हा पाया काढला आपण पाच पॉईंट सात सेंटीमीटरचा आणि इथं नाव लिहू बाबा त्याला इथं काय एक पॉईंट आहे इथं एक पॉईंट आहे इथं यस आहे इथं टी आहे किती बाबा यस टी किती आलं पाच पॉईंट सात सेंटीमीटर आता याच्यानंतर आपल्याला कोण मापकाची गरज आहे हा कोण चाळीस मापाचा आहे मग इथं कोण मापक ठेवायचा असं मध्ये ठेवलं व्यवस्थित हा मधला पॉईंट इथं आला पाहिजे आणि इथे एकशे ऐंशीच्या लाईनीवर आलं पाहिजे किती चाळीस चाळीस इकडं पण येतात आणि इकडं पण येतात लघु कोण काढायचा म्हणून इथून मोजायचं शून्य दहा वीस तीस चाळीस म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं मिळाला इथं बिंदू मिळाल्यानंतर याला असं वाढवायचं या कोणाला मस्त असं वाढवून टाकायचं पुढपर्यंत आणि वाढवलं की इथं जो कोण येतो त्याला कायदा इथं लिहा चाळीस अंश झालं आत्ता त्यानंतर आपली गाडी थोडीशी पुढं नेऊ आता आपल्याला काय करायचं आहे आर एस जो आहे तो चार पॉईंट पाच सेमी मग कंपसमध्ये चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि हे चार पॉईंट पाच सेंटीमीटरचं अंतर घेतल्यावर यस आर ए मग यसवर एक कंपासचं टोक ठेवायची आणि इथून कंस मारल्यानंतर इथं जो बिंदू मिळेल तो आर बिंदू मिळेल ओके इथं मिळालेला बिंदू असतो आर ठीक आहे याला आर नाव देऊ आणि इथे लिहू चार पॉईंट पाच सेंटीमीटर वगैरे ओके आता एस आरला जोडायचं एस आरला जोडलं की आपलं काम झालेलं आहे ओके तो तो एक तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ही आकृती काढू शकतो आता आपली पुढची जी आकृती आहे दुसरी तर ती आकृती आपण काढू अगोदर याला आपण एक मस्त एक तर लाईन मारू आणि मग मा आता पुढची आकृती काढायला घेऊ मग पुढचा त्रिकोण कुठला बाबा त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये ओके याच्यात काय दिलं आहे एक्स वाय बरोबर किती सात पॉईंट पाच सेंटीमीटर वाय बरोबर किती नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आणि कोण बरोबर किती चाळीस अंश तर पहिला कधीसुद्धा पाया असतो आपला पायापासून आपली काम आपलं काम सुरू करायचं पाया मग त्याच्या अगोदर कच्ची आकृती या ठिकाणी आपण अशी काढून घेऊ ठीक आहे वायचं वायचं माप दिलं इथं लिहू वाय चाळीस अंश आणि इथं नंतर नंतर झेड येतो वाय झेड नऊ पॉईंट पाच आणि इथं आला एक्स एक्स वाय किती सात पॉईंट पाच ही कच्ची आकृती काढायची हां आता त्याच्यानंतर आपला किती बाबा पाया या ठिकाणी नऊ पॉईंट पाच सेंटीमीटरचा आहे मग इथं नऊ पॉईंट पाच सेंटीमीटरचा एक रेषाखंड आपण अशा प्रकारे काढून घेऊ बराच मोठा रेषाखंड आला आपला नऊ पॉईंट पाच ओके हा झाला आपला नऊ पॉईंट पाचचा वाय आणि झेड इथं लिहा नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर झालं त्यानंतर हा जो कोण काढायचा चाळीस मापाचा चाळीस मापाचा कोण काढण्यासाठी आपलं कोन मापक इथं मस्त लिहायचं ठेवायचं आणि ठेवल्यानंतर इथून दहा वीस तीस चाळीस चाळीस अंश मापावरती आपावरती अशा प्रकारे कोण काढला ओके आणि चाळीसचा हा कोण मस्तपैकी काढायचा असा आणि इथं नाव लिहायचं चाळीस अंश ओके आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे हा जो एक्स वाय जो आहे तो सात पॉईंट पाच मग कंपसमध्ये आपल्याला सात पॉईंट पाच सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं अशा प्रकारे सात पॉईंट पाच सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आणि ते घेतल्यावर वायवर कंपाचं टोक ठेवून इथं आपल्याला एक्स बिंदू मिळवायचा शोधायचा एक्स बिंदू मिळाला की इथं नाव द्यायचं एक्स आणि हा एक्स झेडला जोडून टाका या एक्स झेडला जोडलं की हा झाला आपल्याकडे एक त्रिकोण तयार तर साधारणत अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो आता मी जरा झूम आऊट करतो झूम आऊट केलं की तुमच्याकडं तुम्हाला स्क्रीनवरती हा संपूर्ण प्रश्न दिसेल बघा आता संपूर्ण प्रश्न दिसत असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय आणि स्क्रीनशॉट घ्या आणि मोबाईलमध्ये सेव्ह करा तुमच्या आणि ही आकृती तुम्ही सुद्धा काढण्याचा प्रयत्न करा ओके तर यास मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात पहिला आणि तिसरा प्रश्न बघितला आता दुसरा आणि चौथा प्रश्न जो आहे ती आकृती काढण्याची पद्धत यापेक्षा सुद्धा सोपी आहे तर आपण ती पद्धत आपण बघून घेऊयात आपल्या पुढच्या प्रश्नामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ती पद्धत बघणार आहोत ओके तर आज इथंच थांबू लवकरात लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना